ध्वज मंगल कुंडली काक्ष मंगलाय तनोहरे गुरु ब्रह्म गुरु विष्णु गुरु देवो महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म गुरु तस्मे श्री गुरुवे नमः सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरती उपस्थित असणारे असलेले सर्व मान्यवर त्याचप्रमाणे गुरुजन वर्ग या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. अरे इथे स्वराज्याचं निर्माण निर्मिती करण्यासाठी आज 12 जानेवारी म्हणजे राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचा जयंती सोहळा आणि या जयंती निमित्त आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. सर्वांचे आभार व्यक्त करते आणि आज राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचा जयंती सोहळा आहे. अरे कोण होत्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ? अरे माझ्या जिजाऊ कोण होत्या? जाधवांची लेखती घोसण्याची सून होऊन आली. जाधवांची लेखती घोसण्याची सून होऊन आली आणि शहाजी राजांचा संसार सोन्यापरीस जाऊन गेली. आणि शहाजी राजांचा संसार सोन्यापरीस जाऊन गेली. अरे वाघाचं कार्यच तिचा वाघ तिच्या पोटी. अरे वाघाचं कार्यच तिचा वाघ तिच्या पोटी. आणि स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या ओठी. स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या ओठी. अरे तिने शुभांना शिकवण दिली कि काय करा वाकायच वागायची ना काय करा सन्मानानेच जगा आणि सन्मानानेच वागा अशी शिकवण त्यांनी कुणाला दिली तर छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. आजच्या महिला तशी शिकवण देत नाहीत. आजची मावळी काय करतात तर रस्त्याने दारू पितात आणि म्हणतात राजे तुम्ही पुन्हा जन्माला या राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. अरे मला सांगा ना कसे राजे जन्माला येतील? अरे अंधार पार झाला आता दिवा पाहिजे. अंधार पार झाला आता दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जिजाऊंचा शिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जिजाऊंचा शिवा पाहिजे. पण मला असं वाटतं की जोपर्यंत आपल्यामध्ये जिजाऊ तयार होत नाहीत तोपर्यंत शिवा येणं शक्य नाही. ज्यावेळेस आपल्याला असं वाटेल की शिवाजी राजे जन्माला आले पाहिजेत त्यावेळेस सर्वांनी जिजाऊ बनलं पाहिजे. जिजाऊंचे विचार काय होते? अरे शिकवण त्यांनी अशी दिली स्वराज्य स्थापन करण्याची शिकवण त्यांनी आपल्या मुलांना दिली. अरे आज त्याप्रमाणे आपण माळे वागतो का? नाही वागत. तर आपण फक्त एकच म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. अरे मला सांगा ना राजाने कशासाठी जन्माला यायचं? तुमच्या दारूच्या बोटल्यांचे झाकण गोळ्यासाठी गोळ करण्यासाठी जन्माला यायचं का? तर नाही. माय बापांना माझे राजे करायचे तरी काय? दररोज उठल्यानंतर आपल्या मातेचं दर्शन घ्यायचे आपल्या मातेला नमस्कार करायचे. आजकालचे मावळे काय करतात? आईला उलटी बोलतात आईला उलटं बोलतात. म्हणून सांगते लक्षात येऊन ऐका की आपण जोपर्यंत आईचा आदर करत नाही तोपर्यंत या ठिकाणी शिवा येणं अशक्य आहे. म्हणून मला एक कविता आठवते ती कविता तुमच्या पुढे सादर करते. अरे बाप कायला घरा बाहेर दारा करते आई पण. अरे बाप कायला घरा बाहेर दारा करते आई पण. आणि नको त्याला रोज म्हणायला तुमच्या साठी काय पण. अरे त्या आईचे हे आठवण बघ दिवस लेखाची अवा पोटाला म्हणून तिने किती केलते नवस. इकून तिकून तिच्या नसाला देव सुद्धा पावला आणि तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये घावला. लहानपणी माय तुला शेतात न्यायची लहानपणी माय तुला शेतात न्यायची आणि तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. अरे तुला भूक लागल्यावर तू काय काय रडायचास आणि मायचं दूध संपल्यावर तिचं रक्त सुद्धा ओढायचास. अरे रक्त पिऊन पोसलास रे का? त्या रक्ताचा तरी ठेव मान पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर दारातल्या माईला घरात तेवढं आण किती दिवस जगणार आहे. एका झाडावरच पिकलं पान तू गोडगोड खा पण म्हाताऱ्या माईला शिवी भाकर तरी वाढ. अरे तू गोडगोड खा पण म्हाताऱ्या माईला शिवी भाकर तरी वाढ. आणि भाकर वाढायला जर तुझी बायको आडवी आली ना तर तिला घराबाहेर काढ. बायको जाणारच नाही मी तुला बांधवायला म्हणून देते. आणि यदा कदाचित गेलीत तर मला येऊन भेट मी तुला दुसरी करून देते. तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस तुझी तुलाच कळी नाही किंमत. तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस तुझी तुलाच कळी नाही किंमत. आणि नवरा माय बापांना धाकळ देतो म्हणून कायम घरी सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिंमत कुठल्याच बायकोत नसते हिंमत. म्हणून मला तरी वाटतं मावळे बनायचं असेल तर फक्त शिवाजी महाराजांचे बनावं. अरे मावळे कसे असावे? एक मावळ्याच्या दुधामध्ये दोन्ही हात तुटले आणि मावळ्या झोपडीमध्ये बसले
राजा, राजा मी त्याच्यासाठी रडत नाही, माझे दोन हात गेले याचे मला अजिबात कंठ नाही, पण माझ्या झोपडीमध्ये जगाचा बाप आपल्या माझ्या मागा बाप मुघलांचा बाप असणारा शिवाजी राजे माझ्या झोपडीत आले, पण त्याला मुजरा करण्यासाठी माझ्याकडे हात शिल्लक नाही. जय जिनाजी, जय शिवाजी.